कित्येक कलाकार आपल्या मुलाखतींमध्ये त्यांच्या नाटकाच्या प्रयोगात झालेल्या गडबडींचे किस्से आणि आठवणी सांगतात. नाटकाच्या वेळेस काहीतरी अडचण निर्माण होणं हे काही नवीन नाही, पण त्या परिस्थितीला कलाकार आणि प्रेक्षक कसे सामोरे जातात हे जास्त महत्त्वाचं ठरतं. असाच काहीसा किस्सा नुकताच खरं खरं सांग या नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान घडला. ऐन वेळेस नाट्यगृहातील एसी बंद पडला आणि तिथे उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मराठमोळी अभिनेत्री रुजुता देशमुख हिने हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत रुजुताने म्हटलं आहे की आजच्या खरं खरं सांगच्या प्रेक्षकांचे मनापासून आभार त्यांच्या सहकार्यासाठी. आज आमचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे होता. नाट्यगृहाच्या एसी मध्ये बिघाड झाला होता ज्याची आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती. उलट एसी चालू करत आहोत अशी आम्हाला हमी दिली होती आणि मग आम्ही प्रयोग सुरू केला. अर्थात परफॉर्म करताना आम्हाला देखील प्रचंड उकडत होत, तसंही प्रेक्षकांनाही उकडत होत. अति उकडण्यामुळे चालू प्रयोगात आरडाओरडा सुरू झाला. एसी चालू हवा हा मुद्दा जरी बरोबर असला तरी त्यासाठी कलाकारांना आणि निर्मात्याला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे. आमच्या सगळ्यांच्या वतीने आनंद इंगळे हे देखील माफी मागत होते आणि ज्या प्रेक्षकांना घरी परतायचे होते त्यांनी तिकिटाचे पैसे परत घ्यावे असे देखील सांगितले. तरी देखील काही प्रेक्षकांना स्वतःला आवरता आलं नाही आणि आरडाओरडा याची अरेरावी झाली. हळूहळू प्रकरण शांत झालं आणि बहुसंख्येने प्रेक्षकांनी प्रयोग सुरू करायचा आग्रह धरला. त्यातील अनेक प्रेक्षक घरी परतले ज्यांना तिकिटाचे पैसे परत दिले गेले. एक गोष्टीची नोंद करावीशी वाटते, या प्रकरणात खरं खरं सांगच्या टीम पैकी कुणाचीही चुकी नसून हे नाट्यगृहाची चुकी आहे आणि ती लवकरात लवकर सुधरावी अशी इच्छा आहे. 500-600 प्रेक्षकांपैकी साधारण 60-70 प्रेक्षक घरी परतले आणि उरलेल्या सगळ्या प्रेक्षकांनी प्रयोगाचा आस्वाद घेतला. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार खरं खरं सांग असं लिहित तिने हा किस्सा सांगितला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अशाच काही कला विश्वातील माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.